AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास विना निविदा मंजूर केलेल्या औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित MIDC मधील भूखंडाचा ताबा घेऊ नये असा मनाई हुकूम उच्च न्यायालयाने दिला आहे। राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी शशिकांत वडळे यांना विना निविदा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट मंजूर केला होता। त्यांच्या यस वैशाली इंडिया लिमिटेड या कंपनीच्या न्यायप्रविष्ट प्रक्रियेत फ्लॅट संबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी ठेवली। तोपर्यंत संबंधित फ्लॅटचा ताबा वैशाली कंपनीकडून MIDC प्रशासनाने घेऊ नये असे स्पष्ट केले आहे। यस वैशाली इंडिया लिमिटेड कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील फ्लॅट क्रमांक A2 मंजूर झालेला आहे। अजित अंबादास मेटे आणि अंबादास विश्वनाथ मेटे कंपनीचे संचालक आहेत। त्यांनी संबंधित प्लॉटवर उद्योग उभारला, त्यानंतर त्यास 2019 आग लागली। यासंबंधी भरपाईचा दावा दाखल केलेला आहे। MIDC प्रशासनाने संबंधित कंपनीने प्लॉटचे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतले नसल्यामुळे त्यांना 2 नोटीस बजावली। प्रक्रिया सुरू असताना 2019 प्लॉट रद्द केला। यासंबंधीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले असून याचिका प्रलंबित आहे। दरम्यान शिवसेना पदाधिकारी असलेले शशिकांत वडळे यांनी वैशाली कंपनीचा प्लॉट आपणास मिळावा म्हणून त्यांनी उद्योगमंत्री देसाईकडे अर्ज केला। वडळे यांची कंपनी अस्तित्वात नसून त्यांनी नियोजित कंपनीसाठी अर्ज केला। यासंबंधी खासदार विनायक राऊत यांनी उद्योगमंत्री यांच्याकडे वडळे यांना भूखंड देण्याची विनंती केली। मात्र निविदा मागून प्लॉटची विक्री करणे हे MIDC धोरण आहे। यासंबंधी ई टेंडरिंग प्रक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी थांबवली। कुठल्याही प्रक्रियेचा अवलंब न होता भूखंड वडळे यांना मंजूर केला। संबंधित प्लॉटवर वैशाली कंपनीचा ताबा असल्यानं MIDC यावर ताबा घेण्यासाठी 11 मार्च 2022 रोजी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला। याविरोधात वैशाली कंपनीतर्फे ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान केले। दीपक परेराव, AIN न्यूज, औरंगाबाद।